नमस्कार, सी न्यूज लाइव महाराष्ट्र मध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे। आता लगेच एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज मध्ये परसापूर येथे पुतण्याने काकाला आपशी वादातून केली हत्या। आज सायंकाळी परसापूर येथील रमेश चिलपार व पुतण्या विनोद चिलपार यांची शेती वादातून दोघांचे वाद निर्माण झाले। त्यामध्ये विनोद यांनी काका रमेश चिलपार यांच्या डोक्यावर मोठ्या काठीने वार केले। यामध्ये रमेश चिलपार गंभीर जखमी झाला व त्याला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले। सदर घटनेची तक्रार पोस्टेला दाखल झाली आहे। पुढील तपास ठाणेदार सचिन जाधव करीत आहे। आदिवासी कुटुंबातील काका पुतण्याचे शिल्लक कारणावरून वाद झाले। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। यामध्ये आरोपीने आपल्या सख्या काकाची हत्या केली। सदर घटनेची तक्रार मृतकांच्या नातेवाईकांनी पत्रोट पोस्टेला दाखल केली। सदर घटनेचा तपास ठाणेदार सचिन जाधव करीत आहे। सी न्यूज लाईव्ह साठी रुपेश फरकुंडे अचलपूर।